नमस्कार मित्रांनो, सचिन सवाकडे यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एका पावसाळी रेनी सीझनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा प्लॅन आहे की ज्योतिबाला चालत जाण्याचा, आणि तो पण डोंगरावरून चालत जायचा प्लॅन आहे. आणि माझ्यासोबत आज आमच्या ऑफिसमधला स्टाफ ही टीम आहे, आणि आम्ही चाललोय आज ज्योतिबाला. तर आम्ही सध्या आता कुशरे या गावातून चाललो. ही छोटीशी पायवाट आहे, पुढे गेल्यानंतर परत ही वाट चेंज होईल, कारण आत्ता सध्या ही जुन्या टाईपची परसबंदी अशा टाईपचा हा रस्ता आहे. आणि खूप भारी वाटायला लागले, कारण बरेच दिवसाचा प्लॅन होता की चालत ज्योतिबाला जायचं आहे. आणि आज सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला डोंगरावरती दाट धुक्यात दाटलेलं ज्योतिबा बघायचं आहे. तर यांचा तर दर शनिवारचा प्लॅन असतोच, माझा पण भरपूर दिवसाचा प्लॅन होता की आज असं चालत जाऊन ज्योतिबाला जायचं आहे, आणि मस्तपैकी डोंगरावरून चालत जायचं आहे. आणि असं वातावरण बघितल्यानंतर ना खूपच भारी वाटा लागले आज, आणि तेही पावसात. आता समोर आपल्याला म्हणजे जंगल टाईपची थोडीशी झाडे आहे, गर्द झाडे, आणि त्या झाडेतूनच आम्ही जाणार आहे. आणि समोर पुढं डोंगरावरती धुके दाटून आले आहेत, आणि आपण आज दाट धुक्यामध्ये दाटलेला ज्योतिबा डोंगर बघायचा आहे. आणि आता नक्कीच आहे, कारण पावसाळा सीझन आहे, त्यामुळं धुकेही 100% ज्योतिबावर वाचणारच आहे. अशी ही वाट आहे, आणि अशी या वाटेतून आमचा आजचा छोटासा ट्रेक चालू आहे गर्द झाडी आणि ही टीम. मित्रांनो, किती गर्द झाडे बघितला तुम्ही, खरं तर हे जंगलच आहे. किती जबरदस्त शांतता एकदम. आज पाऊस पण भरपूर आहे, तसा रात्री पण पाऊस पडलाय. वाव, जबरदस्त एकदम. मित्रांना हा सीन बघून तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. व्हिडिओ म्हणजे हा सीन जर आवडला असेल तर कमेंट करा, कारण ह्या सीनसाठीच मी सकाळी लवकर उठलो आणि म्हटलंय आजचा ट्रेकचा व्हिडिओ बनवायचा आहे. आणि तुम्हाला पावसामध्ये या ठिकाणचे वातावरण कसे असते हे दाखवायचे आपल्याला. सावकाश चालायला लागेल, पाय घसरतील. आज पाऊस जोरात पडलाय ना, चिखल नाही. पहिल्या दिवशी आम्ही आलो ना तर बारीक पाऊस आणि असं चिखल चिखल होता. ओके, व्हेरी गुड. कंद शेवाळ वगैरे झालं? अजून शेवाळ नाही, शेवाळ घ्यावं होते. आता पाऊस थांबून परत येईल ना की त्याला शेवाळ येते. कंटिन्युअस पाऊस असला की नाही शेवाळ. आणि ते आठवड्याला तरी लोकांची वर्दळ असल्यामुळे ते शेवाळ राहणार नाही. जैसे थोड़ा सा आगे जाएंगे तो सीढ़ियाँ लगेगी, और सीढ़ियाँ लगने के बाद में पूरा फॉग दिखेगा, धुका धुका.
धुका दिखना दिसणार होता धुका दिसणार मराठी हिंदी मिक्स मराठी हिंदी हे आपल्या ऑफिसमधले म्हणजे मी जिथं सर्विस आहे त्या ठिकाणचे हरी सर आहेत अनुभव म्हणजे आता खरं खूप भारी वाटा लागले आता आम्ही पोहोचलोय गायमुख या ठिकाणी या मागे एक तळ आहे खूप जबरदस्त आहे आता धुकं आणि या बाजूला महादेव मंदिर सुद्धा आहे हे समोर तर आता जो सकाळपासूनचा प्लॅन होता की दाट धुकं बघायचं आहे ज्योतिबावरचं तर हा सीन आता आपल्या समोर दिसा लागलाय थोडंसं चालून झाल्यानंतर ना आम्ही गायमुख या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेत आहे आणि हे आपले आणि सर्वात आता महत्त्वाचे काय याच्यातली काही व्यक्ती असे आहेत की थोड्या दिवसानंतर ना ते अमरनाथ यात्रेला जाणार आहेत 16 तारखेला पुढच्या महिन्यात या महिन्यात अच्छा 16 जुलैला या महिन्यात अमरनाथ यात्रेला जाणार आहेत आणि आपल्या चॅनलकडून त्यांना त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा देऊ आपण मंदिरापर्यंत ना ते आपण आता हा रोड याच्याकडे जातो ना दक्षिण तो ह्या तो कमान आहे तीन दक्षिण महाद्वार हा रेनी सीझन मध्ये यासाठीच निघायचं की हा निसर्गाचा जो सुंदर देखावा असतो तो फक्त वर्षातून एकदाच बघायला मिळतो त्यासाठी आपल्याला महिन्यातून मी म्हणते का आठवड्यातून एकदा बाहेर पडा कारण हा सीन परत परत आपल्याला बघता येत नाही हा हा आता पाऊस कमी झाला आणि धुकं दाटून आले आणि ही जुनी पायवाट आहे दगडी पायवाट आणि आता इथं थोड्याच वेळात फोटो सेशन चालू होणार आहे हॅलो असे दृश्य पाहिल्यानंतर न कुणाचा मोह आवरणार नाही की हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा आणि त्याच्याखाली एक संपर्क आहे उन्हाळे म्हणून 365 दिवस पाणी असते पाणी आहे लवकर गेलं तर तुला चान्स आहे नाही तर मग तुला मग काय हे बघ नाही आता हा व्हिडिओ पाहणारे मला वाटते कित्येक लोक असतील पण मला वाटते ह्या रोडने येणारी पण तशी भरपूर असतील जर तुम्ही जर आणि ह्या रस्त्यावर जर आला असतील ह्या रस्ते म्हणजे या वाटेवरून ज्योतिबाचे दर्शन घेतलं असतील तर नक्की कमेंट करा कारण काय की तुमच्या एक कमेंटमुळे इतर लोकांनाही या रोडचा किंवा या ट्रेकचा थोडस त्यांना प्रेरणा मिळेल मोटिवेट होऊन जातील ती लोक
तर आपण थोड्याच वेळात आता वरती मंदिरापर्यंत पोहोचतोय. आता आपण जवळपास दक्षिण महाद्वार आहे त्या ठिकाणी पोहोचतोय. हा खरं तर कॅमेऱ्यामध्ये धुकं धुकं असल्यामुळं जे वातावरण आहे ते क्लिअर दिसत नाही, पण धुक्याचा आनंद घ्यायचा असेल तर अशा ठिकाणीच आलं पाहिजे, कारण डोळ्यानं पाहिलेला नजारा हा कॅमेऱ्यापेक्षा कितीतरी पट्टीनं वेगळा असतो आहे आणि भारी असतो आहे. मस्त एकदम. बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता, आज 7 झाला. ही आता माती गेली सगळी वाहून गेली दगडा. पिंज मस्त एकदम. मित्रांनो, आमचा जो छोटासा ट्रेक होता त्याचबरोबर आपल्या कोल्हापुरातील बॅक पॅकर्स म्हणून हा एक ग्रुप आहे आणि या ठिकाणी आला आहे. तर ज्योतिबाच्या नावाने एक छोटेसे ट्रेकला हे सुद्धा आलेले आणि या ग्रुपचे किरण मगदुम हे सुद्धा आलेले आणि त्यांची टीम ही आहे. तर आजचा प्लॅन कसा होता म्हणजे इकडे येण्याचा? नमस्कार, मी किरण मगदुम. आम्ही कोल्हापूर बॅकपॅकर्स ग्रुप ट्रेकिंग ग्रुप आणि ट्रेकिंग ओपन ऑर्गनाईज करत असतो आहे, पण असं ट्रेकिंग ऑर्गनाईज करत एक समविचाराची माणसं एकत्र येऊन समविचाराची आम्ही म्हणजे असं वीकली किंवा मंथली असं काहीतरी मीटअप प्लॅन करत असतो आहे. आणि आज असंच आता पावसाळा चालू झाला आहे, सगळ्यांना माहितीच आहे धुकं चांगलं असते आणि ज्योतिबाची ओढ तर सगळ्या कोल्हापूरकरांना लागलेलीच असते, त्यामुळे आम्ही महिन्यातून एकदा तरी ज्योतिबाला येत असतो. मग म्हटलं आज गायमुखातून चालत जाऊया आणि आज गायमुखापासून आम्ही हे निसर्ग तुम्हाला दिसत असेल या सगळ्याचा अपूर्व कोल्हापूर बघत या धुक्यांचा आस्वाद घेत आम्ही इथपर्यंत आलो आहे. आणि आम्हाला आपल्यासोबत सचिन भेटले आणि ह्यांच्यासोबत पण आमचं बोलणं झाल्यानंतर ना त्यांनी आम्हाला त्यांच्या यूट्यूबची थोडीफार इंट्रोडक्शन दिली. आणि हा तुम्ही पण या सगळ्या कोल्हापूरकरांनी आस्वाद घ्या, आपल्या पाहुण्यांना पण घेऊन या, पण आल्यानंतर फक्त कचरा करू नका एवढी सगळ्या निसर्गप्रेमींची तुम्हाला विनंती. धन्यवाद. नजारा बघून खूप भारी वाटतं, कारण ह्या पूर्ण दाटलेल्या धुक्यामध्ये हे ज्योतिबाचे मंदिर बघायला खूप प्रसन्न असं वातावरण, अगदी शांत, अगदी मन प्रसन्न होऊन जातं हे वातावरण पाहून.
करा, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्त व्हिडिओ शेअर करून चॅनल आपला सबस्क्राईब करा सांगा, म्हणजे असेच माझे नवनवीन येणारे व्हिडिओ असतील ते तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमच्या मित्रांना आणि तुमच्या मित्रांपासून पण पाहायला मिळतील. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत.